सुपर फास्टच्या ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा पंढरीतील सर्वप्रथम यूट्यूब चॅनल पंढरपूर लाइव्ह न्यूज आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अमेरिका स्थित आंध्र प्रदेश येथील साई भक्त वामसीकृष्ण विठला यांनी साईबाबांना अनोळखी गुरुदक्षिणा दिली आहे. 355 ग्राम वजनाचा 20 लाख रुपये किमतींचा सोन्याचा मुकुट वामसीकृष्ण यांनी साई चरणी अर्पण केला. शिर्डीच्या साईबाबांना गुरु मानणारे लाखो साईभक्त आज गुरुपौर्णिमेनिमित्त साई चरणी नतमस्तक झाले. आंध्र प्रदेश येथील साईभक्त वामसीकृष्ण विठला यांनी 20 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण केला. दुपारच्या आरतीवेळी हा सोन्याचा मुकुट साईबाबा संस्थानकडे सुरपूत करण्यात आला. वामसीकृष्ण आणि त्यांच्या परिवाराच्या इच्छेखातर हा मुकुट आज साईबाबांच्या मूर्तीला परिधान करण्यात आला. साईबाबा संस्थानाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांच्या हस्ते वामसीकृष्ण आणि परिवाराचा सत्कार करण्यात आला. वामसीकृष्ण विठला हे बालपणापासून निस्सीम साईभक्त असून ते सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत. आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून त्यांनी साईबाबांना सुवर्ण मुकुट अर्पण केल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.